आणि यानंतरची बातमी बुलढाण्यामधून समोर येते. शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना स्वपक्षामधून झटका आहे. आमदार संजय गायकवाड यांनी नेमका का अर्ज दाखल केला याचं कारण गुलदस्त्यात आहे. शिवसेनेच्या जागा अजूनही जाहीर झालेल्या नाहीयेत असं असताना बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे. मात्र संजय गायकवाड जे याच मतदारसंघातून आमदार आहेत त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. ज्या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत त्याच मतदारसंघातून शिवसेनेच्या आमदारांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज का दाखल केला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. कारण एकीकडे जागावाटप अजूनही जाहीर झालेलं नाहीये, उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाहीये आणि असं असताना संजय गायकवाड यांनी हे पाऊल का उचललं असा प्रश्न उपस्थित होतोय. आणखीन माहिती वैभव परब आपल्याला देतील. वैभव काय नेमकं सुरू आहे बुलढाण्यात शिवसेनेमध्ये? कविता, आधी आपण जर पाहिलं तर विजय शिवतारे यांनी बंडाचं निशाण उभारलं होतं. त्यानंतर बच्चू कडू असतील किंवा आनंदराव अडसूळ असतील, अभिजित अडसूळ असतील, यांनी एकनाथ शिंदेंची चिंता वाढवली होती. कारण महायुतीचं सरकार असताना एकनाथ शिंदेंचे हे नेते मंडळी आहेत ते एकामागोमाग एक धाडसी निर्णय घेताना पाहायला मिळत होते. परंतु प्रत्येकाचं बंड समवण्यामध्ये एकनाथ शिंदेंना यश येताना आपल्याला पाहायला मिळत असताना दुसरीकडे संजय गायकवाड आहेत यांनी आपला उमेदवारी अर्ज आहे तो भरून टाकलेला आहे. आता हा उमेदवारी अर्ज कसा भरला, का भरला आणि कशासाठी भरला ही भूमिका थोड्याच वेळात संजय गायकवाड स्पष्ट करतील. आता बुलढाणा हा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंचे खासदार प्रतापराव जाधव असताना हा अर्ज कशासाठी भरलाय, अंतर्गत ज्या घडामोडी आहेत, अंतर्गत वाद आहेत, ते आता जवळपास चव्हाण्यावर आल्याचं स्पष्ट आपल्याला जाणवत आहे. आणि अशा परिस्थितीत आता एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार आहे हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण का दोनही नेते मंडळी हे एकनाथ शिंदेंचेच आहेत. याच्या आधी जर पाहिलं होतं तर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध एकनाथ शिंदेंचे नेते मंडळी, तर कधी आपल्याला भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंचे नेते मंडळी असं चित्र होतं. परंतु आता इथे एकनाथ शिंदेंच्याच खासदाराच्या विरोधात एकनाथ शिंदेंचाच आमदार हा उभा राहिल्यामुळे आता त्यांच्या डोक्याला त्रास आहे तो अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आज निवड ह्याची उमेदवारी अर्ज दाखल करताना कुठलीही उमेदवारांची नावं डिक्लेअर झाली नसताना हा धाडसी निर्णय संजय गायकवाड यांनी कशासाठी घेतला आणि कोणाच्या सांगण्यावरनं घेतला याची मात्र आता थोड्याच वेळात संजय गायकवाड स्वतः येऊन माहिती देण्याची शक्यता आहे. कविता, आता जो अर्ज संजय गायकवाड यांनी दाखल केलाय तो अपक्ष आहे? आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही त्यांच्याशी बातचीत केली तर त्यांनी असं सांगितलंय की जर पक्षाकडून मला उमेदवारी दिली गेली तर मी पक्षाच्या एबी फॉर्मवर देखील उमेदवारी अर्ज आहे तो दाखल केलेला आहे. जर पक्षाने मला उमेदवारी अर्ज दिला नाही तर मी अपक्ष, असे दोन अर्ज दाखल केल्याची माहिती ही संजय गायकवाड यांनी स्वतः एबीपी माझाला दिलेली आहे. त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदेंची आज सायंकाळची भूमिका ही खूप महत्वाची असणार. म्हणजे एकीकडे प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार असताना संजय गायकवाड यांनी घेतलेली टोकाची भूमिका, म्हणजे याआधी जर आपल्याला माहिती असेल तर अनेक आमदार खासदार किंवा नेते मंडळी इच्छुकांनी ही एकनाथ शिंदेंच्या भोवती गर्दी केली होती. परंतु दुसरीकडे मात्र इकडे बघितलं तर थेट त्यांनी आहे तो आदेश कुठलाही पाळलेला नाही आणि थेट त्यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या मात्र अडचणी आता वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कविता, वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर शिंदे गटाचे आमदार आहेत संजय गायकवाड आणि शिंदे गटाचे खासदार आहेत प्रतापराव जाधव जे बुलढाण्यातनं सध्या प्रतिनिधित्व करतायत. आणि याच मतदारसंघामध्ये आमदार आणि खासदारांमध्ये द्वंद्व पाहायला मिळते. कारण जागावाटप जाहीर होण्या अगोदरच संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आणि यानंतर पाहूया चांदा